महालक्ष्मी देवीच्या किरणोत्सव मार्गामध्ये असणारे अडथळे काढण्यास अखेर सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिकेनं हे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा पार पडतो. 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी आणि 9, 10, 11 नोव्हेंबर या काळात होणारा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल होतात. पण अनेक अडथळ्यांमुळे पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव होत नसल्यानं गेल्या काही वर्षापासून भक्तांची घोर निराशा होतीये. येणारे अडथळे भिंती दूर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. किंबहुना आज बऱ्यापैकी याचं यावर्षी अडथळे दूर होतील, परंतु पुढच्या किरणोत्सवापर्यंत ह्या बाजूला जी काही बिल्डिंगा वाढीव आहेत त्या उतरून घेण्यासाठी महापालिकेला आणखी एकदा आम्ही या ठिकाणी पत्र देऊन सांगू आणि महापालिकेनं आपली जबाबदारी कर्तव्य आपलं पार पाडावं. किरणोत्सवाच्या काळात महाद्वार रोड, गरुड मंडप, गणपती मंदिर, कासव चौक, पितळी उंबरी, गर्भगृह आणि त्यानंतर महालक्ष्मी देवीची मूर्ती असा किरणांचा प्रवास असतो. पण या मार्गाच्या सुरुवातीलाच उंच बिल्डिंग, पाण्याच्या टाक्या, त्याचबरोबर जाहिरातीचे मोठमोठे बोर्ड लावल्यामुळे सूर्यकिरणांना अडथळा निर्माण होतोय. याची कल्पना कोल्हापूर महापालिकेला आहे, तरी देखील सुस्त प्रशासन हे अडथळे काढायला तयार होत नव्हतं. पण देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी स्वतः अडथळे काढण्याची मोहीम हाती घेतल्यानं महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अडथळ्यांवर हातोडा मारायला सुरुवात केली आहे. की जे आपले टेम्पररी स्ट्रक्चर जे आहेत, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत, ते काढले गेलेले आहेत. बरं, परमनंट स्ट्रक्चर जे आहेत त्याच्यासाठी कसं आहे की त्या लोकांना ऑलरेडी म्हणजे ADTP कडून आपलं काम चालू आहे त्या संदर्भात, कारण त्याच्यासाठी आपलं GR वगैरे होणं गरजेचं आहे. ते झाल्याशिवाय आपल्याला हे करता येत नाही असा विषय आहे तो, आणि त्याच्यावर आपलं काम चालू आहे ऑलरेडी महापालिकेचं. किरणोत्सव मार्गात असणाऱ्या अडथळ्यांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी महापालिकेनं किरणोत्सव अभ्यास समिती गठीत करून सर्वेक्षण केलं होतं. या समितीनं अहवाल देखील सादर केला होता. त्यानुसार काही नागरिकांनी किरणोत्सव मार्गात असणारे अडथळे काढून द्यायची तयारी देखील दाखवली. पण महापालिकेला याआधी तेही करावं वाटलं नाही हे आश्चर्य. पहिल्यापासूनच भूमिका अशी होती की मी पहिलाच माणूस आहे, पहिलाच ह्याच्यातला होतो. मी जेव्हा बिल्डिंग विकत घेतली त्यावेळी मीच काढले, महानगरपालिकाकडनं मदत काही घेतलेली नाही. मी माझ्या सोयखर्चानं हे काढलेलं आहे. पण जेवढं मला तेवढं सांगितलं होतं तेवढंच काढलं. पण ते काय म्हणले की त्या मागं अजून भरपूर आहे, कारण का ह्या पट्ट्याच्या बरोबर मागं जर तुम्ही बघितला आणि जरी कॅमेऱ्यांना तुम्ही चेक केला तर तुम्हाला त्या पट्ट्या मागं भरपूर बिल्डिंग्स आहेत, भरपूर टाकीज आहेत, भरपूर आहेत. ते म्हणलं जोपर्यंत ते निघत नाही तर तुझं काढून का उपयोग नाही. आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं अडथळ्याचा मुद्दा ऐरणीवर आणल्यामुळे येत्या काही दिवसात किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रताप नाईक, Zee Media, कोल्हापूर.